Audio Jungle. नमस्कार, बीसीएन न्यूजच्या खास मुलाखतीमध्ये मी दशा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि कुठेतरी महिला दिवसाची ही चळवळ सुरू आहे. आपल्या सर्वांना, जितकी पण दर्शक मला बघत आहेत त्या सर्वांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या आधार शक्ती महिला मंडळ च्या अध्यक्ष योगीश्री महाजन आहे. तर एक खूप खूप स्वागत आपल्या बीसीएनच्या खास मुलाखतीमध्ये. आणि जितके पण लोक मला बघत आहेत त्यांना सांगू इच्छिते की ही जी आधार शक्ती महिला मंडळ आहे ते जितक्या पण गरजू महिला किंवा ज्या महिलांना कुठेतरी समाजात उभं व्हायची गरज आहे त्यांना आधार देण्याचं काम करते. त्यांच्या जितकी पण प्रॉब्लेम्स असेल त्यांचं सोल्युशन काढण्याचं काम करते. ताई, सर्वात आधी मला जाणून घ्यायचं की मुळात हे आधार शक्ती महिला मंडळ काय आहे, कारण जितकं मी ऐकलं आहे त्याबद्दल मी सर्वांना सांगितलं, पण आपल्याकडून ऐकायचं होतं की आधार शक्ती महिला मंडळ काय आहे. सर्वात आधी सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आधार शक्ती महिला मंडळ, मंडळ म्हणजे एक 10 जणांचा बनवून बनवलेला एक मंडळ, पण त्याला नाव आम्ही दिलं आधार शक्ती. कारण आम्हाला ज्या गरजू बाया आहे, ज्या कधी बाहेर निघाल्या नाही, ज्या घरातल्या घरात असताना ज्या अत्याचारावर म्हणा किंवा जसं माणसाने म्हटलं की नाही तुला हेच करायचंय, तुला तेच करायचंय, त्या गरजेवर त्या बसलेल्या आहे, तेवढं न ठेवता त्यांना आधार देऊन त्यांना समोर कसं न्यायचं, याच्यामुळे आम्ही ते आधार शक्ती महिला मंडळ हे नाव ठेवून आम्ही ते बनवले. माहिती करायचं होतं की या अंतर्गत काय काय योजना किंवा कोणते कोणते प्रोग्राम्स होते त्याबद्दल. आधार शक्ती महिला मंडळ अंतर्गत मी जवळपास 13 ते 15 बचत गट उघडलेले आहे. काही 2-3 प्रोसेसिंगवर आहे. आणि त्याच्यामधून आम्ही महिला सशक्तीकरण, महिलांना कुठे अत्याचार होत आहे का किंवा ते पोलीस स्टेशनला लगेच जाऊ शकत नाही तर त्या आधी आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना काही सजेशन देऊन त्यांचं जर व्यवस्थित होत असेल तर ठीक, समजा ते नसेलच होत तर मग आम्ही तिथे जाऊन पोलिसांची भेट घालून किंवा महिला सेलला सांगून सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्ही परिपूर्ण त्यांच्या मनाचं समाधान करून देतो मी. ओके, मला हे सुद्धा माहिती करायचं होतं म्हणजे कुठेतरी प्रत्येक गोष्टीला सुरू करण्यामागचं एक उद्देश असते. आणि आपण जे हे आधार शक्ती महिला मंडळ सुरू केलं त्यामागचं मुख्य उद्दिष्ट आपण काय सांगायचं. मुख्य उद्दिष्ट महिला सशक्तीकरणच आहे. ते महिलांना पुढे आणायचं आहे, आम्हाला त्यांना डिपेंड न राहता इंडिपेंडेंट करायचं आहे. नुसता पैसा कमवल्याने माणूस सशक्त होत नसतो, इंडिपेंडेंट राहिल्याने म्हणजे कसं की मी माझे स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते, हा माझा उद्देश आहे. अच्छा, पैसा हा मेन मूलभूत भाग नाही आहे. पैसा कोणत्याही नवराही आणतो आपल्या घरी पैसा, पण ती स्वतःचे डिसिजन काय घेते हे त्यामागचा उद्देश आहे. ओके, मला एक गोष्ट अजून मुळात माहिती करायची होती. आपण बघितलेलं आहे समाजात कितीतरी अशा महिला आहे ज्यांना स्वतःहून स्वतःच्या पायावर उभं तर व्हायचंय, पण त्यांना कुठेतरी ते सपोर्ट जे आहे ते नाही भेटत आहे. मुळात ते जितकी पण आपल्या समाजामध्ये बंधन आहे त्यांना तो ओलांगून काही करण्याची त्यांची इच्छा आहे पण ते करू नाही शकत. अशा सर्व महिलांना आपण काय म्हणाल. मी त्यांच्यासाठी एकच म्हणणार आहे की त्यांनी बाहेर निघावं. प्रत्येकच गोष्ट आपल्या विरोधात होईल अशी गोष्ट नाही आहे. आपण जर कुठेतरी थोडा लढा दिला तर आपणही त्याच्यातून बाहेर निघू शकतो. आणि माझं तेच उद्दिष्ट आहे. मी ज्यावेळेस बचत गट उघडले तेव्हा मी स्वतःही बचत गटात आली तेव्हा मलाही अकाउंट्स कसे उघडतात काही माहिती नव्हतं, पण मी स्वतः गेली आणि ज्या बायांना मी बचत गटात आणलं त्यांना मी स्वतः करून देऊ आयतं हे दिलं नाही मी कधी. मी त्यांना स्वतः रांगेत लावलं, त्यांना सांगितलं की तुम्ही जा, नाही जिथे प्रॉब्लेम येतील तिथे मी तुमच्या पाठीमागे उभी आहे, पण तुम्ही करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. मी तर आयता आणून देणारच आहे. ते कुठेतरी असं असते की प्रत्येक महिला दिवसाच्या दिवशी आपण महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बोलतो, लोक खूप साऱ्या गोष्टी बोलतात महिलांबद्दल, पण मुळात आपण हे जे महिलांसाठी हे गट सुरू केलेला आहे त्यातच आपण खूप साऱ्या महिलांना भेटले सुद्धा आहो. तर ही गोष्ट विचारायची होती की मुळात महिलांना काय हवं, म्हणजे व्हॉट डज अ वुमन वॉन्ट, त्यांना त्यांच्या फंडामेंटल गोष्टी काय असं त्यांना हवं असते. कसं आहे फंडामेंटल गोष्टी म्हटलं की फर्स्ट पर्पज आपलं ते हेच असतं ना,
पैसा कुठून येईल, मी घर कसं चालवेल, मी काय कसं करेल, नवरा तर आणून राहिला आहे पण त्याच्या पुढे मी काय करू शकतो. नवऱ्याला आपण दाखवून काय देतो की मी पण पैसा कमवला तर मी मोठी झाली, असं काही आहे नाही की पैसाच कमवला म्हणजे मी काही आहे म्हणून. त्यांना जर उद्योग, मी त्यांना घरच्या घरी उद्योग लावून दिले, कोणी मसाल्यांचं करतात, काही बचत गट सगळे मिळून ते करतात, पिशव्यांचा व्यापार करतात ते, त्याच्यानंतर आपलं वाळवण चिळवण राहते त्याचं सुद्धा करतात ते. म्हणजे त्या सेल्फ डिपेंडेंट स्वतःवर झाल्या त्या, दुसऱ्यांवर नाही झाल्या त्या. त्याच्यामुळे त्यांना एकच म्हणणं आहे माझं की आताही काही बिघडलं नाही, अजूनही तुम्ही पुढे बाहेर निघू शकता, समाजाला भिऊन काही होत नाही. लोक हेच म्हणतात की ही काय करत आहे, ही काय करत आहे, पण ज्यावेळेस ती सक्सेस होते त्यावेळेस लोकांना समजते. पण ती सक्सेस व्हायसाठी बाहेर निघणं आवश्यक आहे ना, कुठेतरी बाहेर निघणं खूप गरजेचं, खूप गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न आपल्याला असा की जितके पण लोक आता आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना आपण काय एक मेसेज द्यालाय? माझं एकच म्हणणं आहे की सगळ्या महिलांनी इंडिपेंडेंट व्हावं, इंडिपेंडेंट व्हावं, बाकी काही नाही. स्वतः सक्षम झालं आणि शिक्षण तर आहेच म्हणा, पण काही महिलांचं असं आहे की वय निघून गेलं, शिक्षण करू शकत नाही, पण त्या नेहमीसाठी आपल्या जे येत आहे त्या सहन करत आहे. पण निदान आपण स्वतः बाहेर निघून स्वतः काही करून निदान कुटुंबाचं, कुटुंबातल्या मुलींचं, मुलं तर निघतातच पण मुलींसाठी आपण काय करू शकतो, तुम्ही तो ध्येय ठेवून बाहेर निघा. ओके, तर ह्या होत्या आपल्यासोबत योगेश्री महाजन, आधार शक्ती महिला मंडळाकडून. आणि आपण यांच्यासोबत खूप गप्पा रंगवल्यात, मुळात खूप काही गोष्टी त्यांनी आपल्या समजवल्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की महिलांना कुठेतरी इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे, ही जी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्यांनी सांगितली. तर आजच्या आपल्या ह्या खास मुलाखतीमध्ये तुतास वेळ झालेली एक छोट्याशा विश्रांतीची, पुन्हा भेटूया आपण BCN न्यूजवरच खास मुलाखतीमध्ये. तोपर्यंत बघत राहा इतर अपडेट्स करता BCN न्यूज. नमस्कार. ऑडिओ